बिफोर स्टार्ट द व्हिडिओ लेट मी टेल यू, जर तुम्ही हे पुढचे 10 मिनिटं जर ह्या व्हिडिओसाठी दिले तर तुमच्या फोटो एडिटिंगच्या रिलेटेड जेवढ्या काही क्वेरीज असणार आहे सर्व सॉल्व होणार आहे आणि इथनं पुढे तुमचे स्वतःचे फोटो तुम्ही स्वतः एडिट करू शकशाल. इतकी काबिलियत तुमच्यामध्ये येणार आहे, म्हणजे ह्या स्किल्स तुमच्यामध्ये डेव्हलप होतील याची गॅरंटी माझी. ठीक आहे, आता असं पण नाही की व्हिडिओ बघितलं मग डायरेक्ट प्रो प्लेअर होणार आहे, पण काय होणार आहे की एक तुम्हाला आयडिया येऊन जाणार आहे की फोटो एडिटिंग म्हणजे नक्की त्यातल्या टर्म्स कोणत्या आहे, आणि एकदम बेसिक लेवलला जसे दुसरे तुम्ही बघत असाल इंस्टाग्राम वगैरे तिकडे जे एडिट होते प्रोफेशनल टाईप, तसे आपणही करू शकतो. ही काय अशी दुसऱ्या ग्रहावरून आलेली टेक्नॉलॉजी नाही आहे की जी आपल्याला जमणारच नाही. ठीक आहे, तर मग तुम्ही व्हिडिओ पूर्ण बघा आणि 100% तुम्हाला तुमचे फोटो एडिट करता येतील याची गॅरंटी मी देतो. ठीक आहे, तर चला सुरू करूया व्हिडिओला, लेट्स बिगिन. आता आपण आलेलो आहोत ॲडोब लाईटरूम ॲप्लिकेशनमध्ये आणि इथून पुढे मी तुम्हाला सर्व प्रोसिजर स्टेप बाय स्टेप सांगणार आहे कशा प्रकारे मी एडिट करतो. तर आपण हा एक फोटो आहे तो ओपन करून घेऊया. ठीक आहे, आता या ठिकाणी हा ओपन झाला आहे. आता सिम्पली काय असतं माहिती का, हे पहिले 4 ऑप्शन जे तुम्हाला दिसत आहे म्हणजे सिलेक्टिव्ह, हिलिंग, क्रॉप आणि प्रीसेट्स, यांना हात लावायचा नाही सुरुवातीला. ठीक आहे, सर्वात पहिले तर मी तुम्हाला ऑटो सांगून देतो काय आहे. हे जे ऑटो आहे ना, म्हणजे जर तुम्हाला वाटत असेल की ॲक्च्युअल मला अजून इतका सारा एक्सपिरियन्स नाही आहे, ठीक आहे, की मग एडिटिंग कशी करायची काय अजून मला प्रॉपरली नॉलेज नाही आहे या गोष्टीचं, लाईट्सचं वगैरे, तर मग तुम्ही सिम्पली काय करू शकता, ऑटोवर क्लिक करू शकता. आता ऑटोवर क्लिक केल्यानंतर जर तुम्ही इथं लाईटमध्ये गेले ना, ते बघा एक्सपोजर, कॉन्ट्रास्ट, हायलाईट आणि जे शॅडो वगैरे आहे ते ऑलरेडी ना ते ऑटोमॅटिकली त्याने त्याच्या हिशोबाने करून घेतलेलं आहे. मग जर तुम्हाला वाटत असेल की मला याचा एवढी आयडिया नाही आहे, तर इट्स ओके, तुम्ही काय करून द्यायचं, फक्त ते ऑटो करून द्यायचं. मग आता ऑटो केल्यानंतर ह्या फोटोमध्ये जर तुम्ही बघितलं ना, तर काय होत काय माहिती का, थोडंसं तुम्हाला बघू शकता की एक्सपोजर कुठेतरी कमी वाटतं आहे. मग सिम्पली आता लाईटपासून आपण सुरुवात करणार आहोत. लाईटमध्ये एक्सपोजर, आता एक्सपोजर काय करतं की फक्त तुमचे फोटो आहे त्याची लाईटिंग, ठीक आहे, त्याची लाईटिंग ब्राईटनेस कमी जास्त करायचं काम कशाचं आहे, ते एक्सपोजरचं आहे. जसं की हे बघा, इथे जर मी स्लाईड करतोय तर हे होत आहे ना, बरोबर की नाही. त्याच्यानंतर कॉन्ट्रास्ट. कॉन्ट्रास्ट म्हणजे काय, कॉन्ट्रास्ट म्हणजे एक सिंपल भाषेत जर सांगायचं झालं तर तुमच्या व्हिडिओ किंवा तुमच्या फोटोमधले हायलाईट्स आणि ब्लॅक्स म्हणजे शॅडोज यांच्यामधला जो डिफरन्स आहे त्याला कॉन्ट्रास्ट म्हणतात. आणि जर आपण थोडंसं कॉन्ट्रास्ट वाढवला तर फोटो थोडासा असा डिटेल येतो. आणि इथे जर बघू शकता तुम्ही, जर मी कॉन्ट्रास्ट वाढवलं तर ते कुठंतरी थोडंसं फेड येते, कमी होऊन जातं आहे. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर हायलाईट्स. हायलाईट्स म्हणजे जे तुम्हाला हायलाईट पार्ट दिसत आहे व्हिडिओमधले किंवा फोटोमधले त्याला म्हणतात हायलाईट्स. म्हणजे आता हे जे पाणी आहे म्हणजे हा पोर्शन, तर हा आहे हायलाईट्स. ठीक आहे, तुम्हाला तो जर कमी करायचा असेल फक्त, किंवा प्रत्येक फोटोच्या प्रत्येक पार्टमध्ये कुठेतरी एक हायलाईट आहे जर तुम्हाला ते कमी करायचे असतील तर ते तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. आता हे बघा, मी पाणी बोललो होतो आणि जर जेव्हा मी हायलाईट वाढवतोय तेव्हा फक्त हे पाणीच कमी जास्त होते. ठीक आहे, त्याच्यानंतर शॅडो. शॅडोमध्ये जर गेल्यानंतर काय आहे की आपण जेव्हा फोटो काढतो ना तेव्हा काय होत असतं की फोटोच्या डोळ्यांच्या खाली कुठेतरी अंधार असतं. ठीक आहे, आणि इतर पण पार्टमध्ये सपोज जर तुम्हाला वाटतंय की थोड्या शॅडोज आल्या आणि मला त्या नको आहे तर त्या तुम्ही इथनं कंट्रोल करू शकता. हे बघा, आणि पूर्ण शॅडो कमी जास्त होऊन जातं. ठीक आहे, आणि त्याच्यानंतर व्हाईट्स आणि ब्लॅक्स. सिम्पल त्याच्या नावासारखंच आहे, व्हाईट्स जर हे केलं तर व्हाईट्स वाढणार आहे आणि ब्लॅक जर केलं तर तुमचा फोटो थोडासा ब्लॅकिश होणार आहे. इतकं म्हणजे सिम्पल आहे, याच्यात जास्त काही PhD करण्यासारखं मला तरी वाटत नाही. तुम्ही याच्यात नाही काही केलं, तुम्ही फक्त ऑटो ठेवलं तरी सफिशियंट आहे. ठीक आहे, याच्यानंतर सर्वात मेन पार्ट एडिटिंगचा माझ्या मते तरी एक कलर आहे. ठीक आहे, तर जेव्हा तुम्ही कलर सिलेक्ट करणार तुमच्या पुढं हा इंटरफेस येणार आहे. आणि ह्या इंटरफेस नंतर सिम्पल आहे की तुम्हाला जर फोटो थोडासा वॉर्म वॉर्म वाटत असेल, ठीक आहे, वॉर्म म्हणजे जसं की वाळवंट सपोज समजतंय ना, म्हणजे ब्ल्यू लाईट कमी वाटते तुम्हाला तुमच्या फोटोमध्ये, पण तुम्हाला वाटतंय की थोडीशी ब्ल्यू लाईट ॲड करायला पाहिजे, तर इथनं तुम्ही टेम्परेचर कमी करू शकता. आणि हे बघा, टेम्परेचर कमी केल्यानंतर हा इफेक्ट तुम्हाला दिसेल आणि वाढवलं तर हा दिसेल. पण मी प्रेफर करतो की मी व्हिडिओ म्हणजे फोटो येतो ॲज इट इज ठेवतो, किंवा थोडंसं टेम्परेचर कमी केलं तर मला भारी वाटतं. ठीक आहे, त्याच्यानंतर ठीक आहे, टीन व्हायब्रन्सला टीनला तुम्ही जर हात नाही लावला तर योग्यच राहील. ठीक आहे, आपण फक्त बेसिक गोष्टी शिकतोय. ठीक आहे, व्हायब्रन्स. आता व्हायब्रन्स आणि सॅच्युरेशन जवळजवळ सेमच आहे,
तर मग करायचं काय, तुम्ही सॅच्युरेशन हात न लावता व्हायब्रन्स वाढवा, ठीक आहे? तुम्ही जर सॅच्युरेशन वाढवलं तर काय होतं, खूप कलर ब्राईट होऊन जातात, मग ते इतके खास दिसत नाही. त्यापेक्षा जर तुम्ही फक्त व्हायब्रन्स वाढवला ना, तर तुमचा फोटो आहे ना एकदम क्लिअर आणि एकदम त्याच्यातले जे कलर्स आहे ना ते थोडेसे अजून ब्राईट होतात. तर याच्यामध्ये ना एक पार्ट आता असा आहे की तुम्ही जर हा फोटो बघितला ना, तर माझा चेहरा आणि माझे हात बघा. आता चेहरा आणि हातांचं काय झालं आहे की जास्तच जरा सॅच्युरेट झाले, आणि कसं होतंय ते खूप नारंगी नारंगी म्हणू शकतो किंवा लाल लाल होत आहे. मग तुम्हाला ते नको आहे, आता इथनं पुढं खरं तुमची एडिटिंग सुरू होणार आहे, ठीक आहे? हे तर एकदम बेसिक झालं. आता तुम्हाला जायचं मिक्समध्ये. इथं तुम्हाला वरती मिक्स दिसत असेल, हे बघा इथे. मिक्समध्ये गेल्यानंतर तुम्हाला इथे कलर्स दिसणार आहे, त्याचा ह्यू दिसणार, सॅच्युरेशन दिसणार आणि ल्युमिनन्स दिसणार, ठीक आहे? म्हणजे आता चेहरा जर बघितला ना तो नारंगी आहे, बरोबर ना, तो कलर तुम्हाला काय करायचं आहे, तो कुठेतरी कमी करून टाकायचा आहे. तर मग एकदम सिंपल काय करायचं, कलर कोणता सिलेक्ट केला आपण, नारंगी केला का, तर मला तो चेहरा जास्त सॅच्युरेट वाटतोय, मग त्याचं सॅच्युरेशन कमी करायचं आहे. मग सिम्पली तो नारंगी कलर मी सिलेक्ट करून घेतला आणि त्याचं सॅच्युरेशन मी कमी करतो. आता तुम्ही माझा चेहरा आणि हात बघितले तर ते कुठेतरी नॅचरल दिसत आहे, खूप कलर नाही आहे किंवा खूपच सॅच्युरेटेड नाही आहे, ठीक आहे? आणि तुम्हाला वाटतंय की आता त्यात तोच कलर, म्हणजे जो चेहऱ्याचा कलर मी कमी केला तो मला ब्लॅक दिसतोय, मग मला त्याचं ल्युमिनन्स वाढवायचं आहे कुठेतरी. मग सिम्पली काय करणार आहे की खाली ल्युमिनन्सचा ऑप्शन आहे, हे बघा मी जर तो कमी जास्त केला तर तुम्ही माझ्या चेहऱ्यावरच्या कलरमध्ये किंवा त्याच्या ब्राईटनेसमध्ये ल्युमिनन्समध्ये फरक बघू शकता, ठीक आहे? हे झालं एकदम सिम्पल काम, ठीक आहे? त्याच्यानंतर चेहऱ्यावर ना थोडेसे रेड कलर पण आहेत, बरोबर की नाही? मग तुम्ही करू शकता की रेड पण थोडा सिलेक्ट करून त्याचं सॅच्युरेशन थोडंसं नॉर्मली कमी करून घ्यायचं आणि ल्युमिनस थोडंसं वाढून घ्यायचं. तर मी याने काय होतं, आपली स्किन आहे ती थोडीशी नॅचरल दिसते, असं नाही वाटत की खूपच ओव्हर एडिट केलं आहे किंवा खूप सॅच्युरेटेड आहे, ठीक आहे? झालं सिम्पल, ठीक आहे? त्याच्यानंतर एक अजून मेन कलरचा जास्त उपयोग होतो एडिटिंगमध्ये असं मला वाटतं, तो आहे हिरवा. जनरली आपण जे सर्व फोटोज आहे ना त्यांचे बॅकग्राऊंड हिरवा असतं, ठीक आहे ना, किंवा एखादं झाड मागे आलेलं असतं किंवा काय, तर मग हा हिरवा कलर ना खूप खूप म्हणजे मॅटर करतो एडिटिंगमध्ये, ठीक आहे? तर सिम्पली काय करायचं, तुम्हाला जर वाटत असेल की मागचा हिरवा कलर आहे तुम्हाला थोडंसं अजून सॅच्युरेट करायचं, तर तुम्ही इथनं सॅच्युरेट करू शकता, ठीक आहे? आता तुम्ही मागे बघा, मागे लगेच तुम्हाला इफेक्ट दिसत असेल, ठीक आहे? त्याच्यानंतर त्याचं ल्युमिनन्स तुम्ही कमी जास्त करू शकता. आणि आता राहिला पार्ट यूचा, ह्यूचा खूप मेन पार्ट आहे इथं, ठीक आहे? आता जसं की हिरवा कलर मी सिलेक्ट केला, तुम्ही खूप साऱ्या इंस्टाग्रामला वगैरे असे पोस्ट बघितले असतील की ज्याच्या मागे त्यांनी त्यांचं बॅकग्राऊंड आहे ते चेंज केलेलं असतं, म्हणजे आपल्याला माहीत राहतं की ते झाड आहे पण ते हिरवा कलर नसून थोडासा असा पिवळा पिवळा कलर असतो, बघितले असेल ना, म्हणजे या टाईप थोडेसे. तर मग हे बघा काय करायचं, सिम्पल आपण हिरवा कलर सिलेक्ट केला, त्याचा ह्यू चेंज करायचा फक्त. जेव्हा तो तुम्ही चेंज करणार आहे बघा, तो वाला जो बॅकग्राऊंड इफेक्ट आहे तो इथे तुम्हाला दिसून जाईल, ठीक आहे? येतं आहे लक्षात? तर मग मला नाही आवडत पर्सनली तसं काही करायला, मला जे फोटो आहे ते नॅचरलच ठेवायला आवडतं, फक्त त्यांचे जे शॅडो वगैरे त्यांच्याशी थोडंसं खेळायला मला आवडतं. आणि तुम्ही तुमच्या पद्धतीने जसे जशी तुमची प्रॅक्टिस होणार आहे ना, तसं तसं तुम्ही थोडेसे एक एक लेवल पुढे जाणार आहे आणि तुमची एडिटिंग हे होत जाणार. असं नाही की मग ट्युटोरियल बघितलं म्हणजे मी डायरेक्ट प्रो प्लेअर झालो, असं नाही. तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करावं लागणार आहे, तुमचे फोटो एडिटिंग करून बघावं, बरोबर जमतं हळूहळू हळूहळू, त्याच्यात एक्सपिरियन्स यायला लागला की होऊन जातं. मला पण एका याच्यात जमलं असं काही नाही, ठीक आहे? तर मी हे नॅचरलच ठेवतो यू, ठीक आहे? तुम्ही दुसऱ्या कलर सोबतही खेळू शकता. आता जसं की आता मला माझं जे वरचं जॅकेट आहे ना ते थोडंसं ना गुलाबी गुलाबी दिसतंय, पण मला वाटतंय की ते अजून पण थोडंसं त्याचं जर सॅच्युरेशन वाढलं तर माझा फोटो थोडासा वेगळा दिसेल, काहीतरी थोडासा चांगला लुक येईल असं मला वाटतं, म्हणून मी तो थोडासा वाढवतो, ठीक आहे? त्याचं थोडं सॅच्युरेशन वाढवतो. हे बघा आता माझं जॅकेट जर तुम्ही बघितलं ना, ते थोडंसं त्याला एक इफेक्ट आला वेगळा, आणि ते मला पर्सनली आवडतं, ज्याचे त्याच्या आवडीवर असतं. आणि ह्या ज्या गोष्टी ह्या तुम्हाला थोडंसं थोडा थोडा करून शिकावं लागणार आहे, ठीक आहे? आता हे झालं कलरचं एकदम डिटेलमध्ये, ठीक आहे? याच्यानंतर इफेक्टमध्ये जाऊ आता. इफेक्ट, ठीक आहे? इफेक्टमध्ये माझं फेवरेट आहे, मी काय करत असतो की थोडी क्लॅरिटी, 2 नंबरला जी तुम्ही क्लॅरिटी दी बघताय थोडीशी क्लॅरिटी वाढवत असतो प्रत्येक फोटोमध्ये. आता जर क्लॅरिटी वाढवली तर त्याचा इतका इफेक्ट येतो, बघा तुम्हाला इथे इफेक्ट दिसत असेल, ठीक आहे? याच्यानंतर काय करायचं, तुम्हाला जर वाटत असेल की तुमच्या चेहऱ्यावर तुमच्या फोटोमध्ये खूपच डिटेल दिसत आहे, ठीक आहे, म्हणजे
छोट्यान छोटी डिटेल दिसती जी तुम्हाला नाही दिसली पाहिजे, थोडंसं चेहरा स्मूथ झाला पाहिजे, तर थोडंसं टेक्स्चर तुम्ही कमी करू शकता इथनं, पण खूप नाही. आता हे प्रत्येक इफेक्ट मी सांगतो, हे खूप नाही वाढवायचे, एकदम थोडे थोडे थोडे, ठीक आहे. आता हे जे सांगितलंय याच्यावर तुम्ही थोडंसं फोकस करा, आणि इथून मागचं जे पार्ट आहे ते थोडेसे प्रॅक्टिस करा, बरोबर तुमचे होऊन जाईल. आता याच्यानंतर डिटेल्समध्ये जाऊ. डिटेल्स, ठीक आहे, डिटेल्समध्ये खूप महत्त्वाचे दोन पार्ट आहे, ते तुम्ही जर नीट केले तर तुमचा फोटो थोडासा फायनल स्टेजला येणार आहे, ठीक आहे. आता डिटेलमध्ये काय, नॉईस रिडक्शन, जर मी नॉईस रिडक्शन इंक्रीज केलं तर ना तुम्ही थोडा त्याचा इफेक्ट तुम्हाला लगेच दिसणार नाही, म्हणजे मे बी तुम्हाला या ट्युटोरियलमध्ये दिसणार पण नाही, कारण यूट्यूबवर वगैरे जर मी व्हिडिओ टाकलेली आहे तर मग कसं आहे तिथं क्वालिटी लूज होणार आहे, आणि हे खूप फाईन इफेक्ट आहे. म्हणजे असं नाही की तुम्ही नॉईस रिडक्शन वाढवलं म्हणजे तुम्हाला फोटोमध्ये खूपच चेंजेस दिसतील, पण कुठेतरी जे ग्रेन्स चेहऱ्यावर वगैरे असतील ना, तर फक्त ते कमी होऊन जातात नॉईस रिडक्शननी, सेम कलर नॉईस रिडक्शननी, ठीक आहे. जर तुम्ही सॅच्युरेशन वगैरे, म्हणजे एखाद्या पार्टमध्ये शॅडो आहे, ठीक आहे, म्हणजे खूप अंधार आहे, तुम्ही त्याची शॅडो वाढवली तर काय होतं, तिथे ना ग्रेन्स तयार होतात, ते ग्रेन्स जर तुम्हाला काढायचे असले तर तुम्ही इथे नॉईस रिडक्शन, कलर नॉईस रिडक्शन यूज करू शकता. ते वाढवल्यानंतर काय होणार आहे की दोन्ही वाढवल्यानंतर, हे बघ इथे माझा फोटो असा होता, आणि आता जर तुम्ही पाहिला तर याला मला पाहिजे तो लुक आलेला आहे, म्हणजे हा होता बिफोर आणि हा झाला आफ्टर. आता मला वाटतं की माझे फोटो मला नॅचरली एडिट करायला आवडतं, खूप सारे चेंजेस करायला नाही आवडत. तुम्हाला वाटत असेल तुम्हाला थोडेसे चेंजेस वगैरे करायचे तर तुम्ही कलर सोबत खेळू शकता ना, ठीक आहे. जसं की आता मी हिरवा कलर आहे, त्याचा जर मी ह्यू चेंज करून दिला तर मग इथे अजून एक वेगळा इफेक्ट तयार झाला आहे, मागे मागचे जे हिरवे पानं होते ते वेगळे झाले, ठीक आहे, आणि हे भारी वाटतं थोडंसं, ठीक आहे. प्रत्येकाच्या एडिटिंग स्किलवर डिपेंड असतं, आणि मी तुम्हाला प्रॉमिस केलं होतं की 10 ते 15 मिनिट, म्हणजे मी 10 मिनटं बोललो होतो पण थोडीशी लेंदी झाली व्हिडिओ, 12 मिनिटाची झाली, ठीक आहे. तर ही ना एकदम बेसिक आहे, ठीक आहे. जर एवढं जरी तुम्ही शिकले तरी तुमचे जे फोटोज आहेत ते एकदम भारी आणि बऱ्यापैकी एडिट होऊ शकता, मी पर्सनली करतो, आणि ते तेवढं तरी ॲटलिस्ट आपल्याला जमलं पाहिजे की नाही काही, तर ॲटलिस्ट आपले फोटो तरी आपण एडिट करू शकलो पाहिजे असं मला वाटतं, ठीक आहे. जास्त टाइमपास करण्यात काही मजा पण नाही आहे. आणि आता एक मेन पॉइंट अजून राहून, सिलेक्टिव्ह ऑप्शन, ठीक आहे. मी तुम्हाला ऑटोपासून पुढं सांगितलंय, आता आपण जाऊया सिलेक्टिव्हवर, ठीक आहे. सिलेक्टिव्ह हा असा ऑप्शन आहे की तुम्ही एक स्पेसिफिक पार्ट, म्हणजे तुमच्या फोटोचा एक स्पेसिफिक पार्ट निवडून घेऊ शकता आणि त्याच्यावरच फक्त एडिटिंग करू शकता. म्हणजे तुम्हाला वाटतंय की पूर्ण फोटो एडिट नाही करायचा, सर्व झालाय, पण एक एक ठिकाण कुठलं तरी असं आहे की जे खूप सॅच्युरेट आहे मला तेवढंच कमी करायचं, किंवा खूप हायलाइटेड आहे मला तेवढंच कमी करायचं, तर त्यासाठी सिलेक्टिव्ह हा ऑप्शन एकदम बेस्ट आहे. आता सिलेक्टिव्ह ऑप्शन सिलेक्ट केल्यानंतर इथे हे प्लस आयकॉन येतं, ह्या प्लस आयकॉन तुम्ही ब्रश पण घेऊ शकता, किंवा हा हे सिम्पली हे सर्कल घेऊ शकता. आणि मला वाटतंय की मला फक्त हा कोपरा एडिट करायचा आहे, तर मग हे बघा आता इथे मी हे एवढा सिलेक्ट केला, आता हा जो रेड रेड पोर्शन तुम्हाला दिसतो बस एवढ्याच ठिकाणी एडिटिंग होणार, मी जे काय करणार, ठीक आहे. आणि तुम्ही जवळजवळ सर्व टूल्स यूज करू शकता, म्हणजे कलर पण यूज करू शकता, इफेक्ट यूज करू शकता, डिटेल यूज करू शकता, पण मग ती एडिटिंग कुठे होणार, फक्त तुमच्या सिलेक्टिव्ह पार्टला होणार. आणि हे पण खूप महत्त्वाचं आहे, कारण जर तुम्हाला कधी कधी वाटलं की फक्त चेहराच वाढवायचा आहे, चेहऱ्याचीच ब्राईटनेस वाढवायची वगैरे, तर हे खूप महत्त्वाचं आहे, ठीक आहे. आता बघा मी हे पानं सिलेक्ट केले, आता फक्त मी काय करणार आहे की त्याचं मला वाटतंय सॅच्युरेशन वाढवावं, मी जस्ट त्याचं सॅच्युरेशन इन्क्रीज करून घेईल, ठीक आहे. आणि मला टेम्परेचर पण त्याचं थोडंसं कुठंतरी कमी करायचं आहे, थोडंसं मी टेम्परेचर कमी केलं, ठीक आहे. आणि इफेक्टमध्ये जाऊन तुम्हाला वाटलं की नाही त्याची क्लिअरिटी पण वाढली पाहिजे, तर मग तुम्ही क्लिअरिटी वगैरे सोबत पण खेळू शकता, जास्त काही करायची गरज राहत नाही, ठीक आहे. शॅडोज वगैरे तुम्ही इन्क्रीज करून द्या, आणि नॉईस रिडक्शन अप्लाय करायचं, बस. नॉईस रिडक्शन सर्वात महत्त्वाचं शेवट, म्हणजे सर्व फोटो जेव्हा तुमचा एडिट होणार, तुम्हाला वाटतं वी आर सॅटिस्फाय, म्हणजे तेव्हा काय करायचं, जायचं डिटेल्समध्ये, आणि डिटेल्समध्ये जाऊन कलर नॉईस रिडक्शन आणि जे नॉईस रिडक्शन ते दोन्ही अप्लाय करून द्यायचे, थोडे थोडे बघायचं. जर तुम्ही खूपच वाढवलं तर काय होणार आहे, तुमचा फोटो पूर्ण स्मूथ होऊन जाणार आहे. स्मूथ इन द सेन्स की कसा, आता सपोज सिलेक्टिव्ह टूल झालं आहे, मी तुम्हाला एक दाखवून देतो की कलर नॉईस रिडक्शन, आता सपोज मी कलर नॉईस रिडक्शन एकदम फुल केलं आहे, आणि नॉईस रिडक्शन आहे ते पण एकदम फुल केलं आहे, तर मग आता तुम्ही त्याचा इफेक्ट इथे बघणार फोटोमध्ये,
बघा आता हा फोटो जो दिसतोय ना तुम्हाला, म्हणजे हे बघा हे जे स्मूथ होऊन गेलं हे सर्व, तर हा जो प्रॉब्लेम झाला आहे हा कशामुळे झाला आहे, तुम्ही खूप सारं नॉईस रिडक्शन वाढवलं आहे त्याच्यामुळे फक्त, बस बाकी तर काही नाही. जर तुम्ही नॉईस रिडक्शन थोडंसं मापात ठेवलं आणि कलर नॉईस रिडक्शन पण थोडंसं मापात ठेवलं, तर हा एकदम फोटो येतो बेस्ट वाटतो आहे मला, आणि याच्यात कुठल्याच प्रकारचा काहीच प्रॉब्लेम वाटत नाही. ठीक आहे, आता याच्यानंतर तुम्ही अजून काय करू शकता, तुमचे फोटो जे आहे ते चांगले करण्यासाठी एकदा रेमिनी ॲप आहे, ठीक आहे, तुम्ही रेमिनी ॲप यूज करून घ्या. रेमिनी ॲपमध्ये काय होणार आहे की तुमचा आता सपोज हा माझ्या चेहऱ्यावर हे ग्रेन्स आहे थोडासा ब्लरीनेस आहे, तर हा सर्व रिमूव्ह होऊन जाणार आहे कशाने, जेव्हा मी रेमिनी ॲप यूज करेल. ठीक आहे, रेमिनी तुम्ही शेवट यूज करा, त्याच्या आधी तुम्ही जर मुली वगैरे असाल तर तुम्ही सिम्पली काय करू शकता, पिक्सआर्टमध्ये इथनं इथनं एक्सपोर्ट करून घ्यायचा, इथनं एक्सपोर्ट केल्यानंतर पिक्सआर्टमध्ये न्यायचा. पिक्सआर्टमध्ये तुम्हाला काही मेकअप वगैरे करायचा असेल, चेहऱ्याला टचअप द्यायचा असेल, तर त्या सर्व गोष्टी तुम्ही पिक्सआर्टमध्ये करू शकता, आणि पिक्सआर्टनंतर सिम्पली तिथनं तुम्ही रेमिनीमध्ये घेऊन जा फोटो. ठीक आहे, आता मी दाखवणार नव्हतो पण ठीक आहे, मी एक काम करतो, रेमिनीचं तुम्हाला एक ट्युटोरियल ना दाखवून देईल. ठीक आहे, बस आजच्या व्हिडिओमध्ये मला एवढंच हे ट्युटोरियल दाखवायचं होतं. आय होप तुम्हाला बेसिक सर्व गोष्टी त्या समजल्याच असतील. ठीक आहे, आणि असं नाही आहे की तुम्ही एवढंच एडिट करू शकता, आता हे डिपेंड करतं तुमच्या क्रिएटिव्हिटीवर की तुम्ही तुमचे फोटो कसे एडिट करता आणि तुम्हाला त्याच्यामध्ये काय इफेक्ट आणायचे आहेत. मी माझं काम होतं की टूल्स तुम्हाला थोडेसे समजावून सांगणं आणि मी कोणत्या प्रकारे एडिट करतो थोडीशी याची एक आयडिया देणं. ठीक आहे, तुम्ही बेसिकपासून एकदा सुरुवात करा फक्त की मी कसं एडिट करतो, तसं तुम्ही पण एडिट करायला सुरुवात करा. हळूहळू तुम्हाला पण याच्यामधलं नॉलेज येत जाईल आणि तुम्हालाही कळत जाईल की नाही नाही हे किती वाढवलं पाहिजे ते किती, अंदाज अंदाज म्हणजे ते येत जातं, एक्सपिरियन्सची गोष्ट आहे ती. ठीक आहे, तर एक शेवटला मी काय करतो फक्त तुम्हाला इफेक्ट दाखवून देतो, हा होता माझा ओरिजिनल फोटो आणि एडिट केल्यानंतर झाला तो असा. ठीक आहे, आणि खूपच भारी ॲप्लिकेशन आहे. याच्या जोडीला तुम्ही स्नॅपसीड पण यूज करू शकता. ठीक आहे, पण स्नॅपसीड मी आधी यूज करायचो, आता मी लाईट रूमच यूज करतो. लाईट रूम, रेमिनी आणि पिक्सआर्ट हे तीन. ठीक आहे, पिक्सआर्टमध्ये तुम्ही कार्टून वगैरे ते त्या टाईपचे इफेक्ट पण देऊ शकता. आणि ठीक आहे, तुम्हाला अजून जर काही व्हिडिओमध्ये वाटलं की तुम्हाला अजून काही माहिती हवी आहे तर तुम्ही सिम्पली मला ते कॉमेंट्समध्ये विचारा, मी नक्कीच तुमच्या सर्व प्रश्नांची उत्तरे देण्याचा प्रयत्न करेन. बस आज की व्हिडिओ में इतना ही, तो मिलता हूँ आपसे अगली व्हिडिओ में. सी यू सून इन द नेक्स्ट व्हिडिओ. जय हिंद, वंदे मातरम.